नमस्कार, मी वैभव मावळे, शौर्य मराठीच्या बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत करतो. पाहूया आजचं सविस्तर बातमीपत्र. वृद्ध शेतकऱ्याच्या आयुष्यावरील योगेश पाटील दिग्दर्शित कंदील लघु चित्रपटाला राज्यात तिसरे पारितोषिक मिळाले आहे. मूळ डांभुर्णीतील रहिवासी असलेल्या योगेशने संपूर्ण खानदेशाच्या शिरपेचात यामुळे मानाचा तुरा रोवला आहे. जळगावातील डांभुर्णी येथे असलेल्या उदयोन्मुख दिग्दर्शकानं कंदील या लघु चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटाला 7 RC फिल्म्स फेस्टिवलमध्ये 1200 लघु चित्रपटामधून तृतीय पारितोषिक मिळालं आहे. या चित्रपटाची निर्मिती ही डांभुर्णी या छोट्याशा गावात झाली. 7 RC फिल्म्स या संघटनेकडून भारतातील सगळ्यात मोठी लघु चित्रपटाची स्पर्धा घेतली जाते. त्यात संबंध भारतातून 1200 लघु चित्रपट आलेले असतानाही कंदील या लघु चित्रपटाने आपला गावरान ठसका दाखवत बाजी मारली. कंदील या लघु चित्रपटाचे विशेष म्हणजे यातील सर्व कलावंत हे नवीन असून त्यांनी आजवर कुठेही अभिनय केलेला नाही. यात मधुकर पाटील, कोमल पाटील, भूषण पाटील, विकास पाटील यांच्या प्रमुख भूमिका होत्या, तर छायाचित्रण रक्षंत हिंगणेकर यांचं होतं. योगेश पाटील यांना सहाय्यक दिग्दर्शन म्हणून प्रशांत चौधरी यांनी साथ दिली. निर्मिती प्रमुख धनंजय धनगर आणि चंद्रकांत भोईटे हे होते. या लघुचित्रपटाची निर्मिती कथालय आणि गुरु थिएटर या संस्थेतर्फे करण्यात आली. या यशामुळे आनंदी होऊन चित्रपट निर्मितीच्या जवळ पोहोचलो असलो तरी अजून उत्तम काम करण्याची इच्छा योगेश पाटील यांनी यावेळी बोलून दाखवली. 7 RC फिल्म फेस्टिवलमध्ये आताच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेल्या कंदील या लघु चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पाटील आज आपल्या सोबत आहेत. जाणून घेऊया त्यांच्या निर्मिती प्रक्रियेबद्दलच्या काही घटना. योगेश, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की कंदील ही जे काही लघु चित्रपट तू निर्मिती केलेला आहेस, तर यामागची नेमकी पार्श्वभूमी काय? म्हणजे ही साधारणतः मागच्या उन्हाळ्यातली गोष्ट आहे. तेव्हा मी घरी असा रिकामा बसलो होतो आणि एक वाचनात एक हिंदी कविता आली माझ्या. त्या कवितेचंच नाव होतं की लालटेन. ओके. आणि ती वाचल्यानंतर मला असं वाटलं की याच्यावर काहीतरी करायला हवं, म्हणजे हा कंटेंट कुठेतरी म्हणजे आजूबाजूला घडतोय आणि तो मी सांगितला पाहिजे, मला वाटलं ते करावं असं. आणि काही मी रिकामा बसलो होतो त्याच्यामुळे मग वाटलं की करावं. आणि मी आधी त्या फिल्मची पटकथा लिहिली, त्याचे डायलॉग्स लिहिले, साधारणतः काय काय लागणार त्या गोष्टींचा अंदाज काढला आणि मी शोधायला लागलो आजूबाजूला गावामध्ये कोणी आहे का, तसं कोणी भेटतंय का, तो एखादा म्हातारा, त्यातले कॅरेक्टर्स मला दिसतंय का कुठे, तर सगळे कॅरेक्टर माझ्या आजूबाजूला दिसले. मग मी एक बाबा होते त्यांना विचारला की तुम्ही कराल का, मग ते लाजले, ते म्हणे अरे नाही नाही मी नाही, पण ते समोरचे बाबा दिसताय ना ते करतील म्हणे. मग मी त्यांच्याकडे गेलो, मग म्हटलं तुम्ही कराल का, ते काका लागतात मध्ये, मधुकर पाटील त्यांचं नाव आहे, ते काका लागतात. मग त्यांना मी सांगितलं की तुम्ही कराल का, मग ते म्हणाले मग करू. मग मी त्यांना एकंदरीत कल्पना दिली की आपलं काय नेमकं आपल्या फिल्म मध्ये काय काय होणार आहे आणि त्याचे डायलॉग कसे असणार आहे, ते नेमकं काय प्रेझेंट करावं लागणार आहे. आणि मग म्हणाले, मी म्हटलं मला 2 दिवस तुमचे लागतील याला, म्हणजे 2 दिवस मी तुमच्या सोबत येईल, तुमची रिहर्सल घेईन आणि मग नंतर आपण ते शूटिंग करू तो 1 दिवस. अच्छा, आता मला एक गोष्ट सांग, एकंदरीत नाटक, तू नाट्य कलावंत आहेस, नाटक आणि देन त्याच्यानंतर लगेच चित्रपट निर्मिती, तर ह्या दोघांचा जो काही दुवा आहे तर तो तू तुझ्या चित्रपटामध्ये काही त्याच्यामध्ये दाखवलंय का, किंवा त्याच्यामध्ये तू काही तसे एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत का? म्हणजे मी मुख्य प्रकारे म्हणजे नाटकच करतो, मुख्य माझी आवड नाटकाची आहे. आणि नाटक करता करता मी काही तंत्र शिकलो थोडस, म्हणजे मला एडिटिंग थोडस येतं. मी एका सिरियलला मध्यंतरी असिस्टंट डिरेक्शन पण केलंय, तर तिथून मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याचा वापर काहीतरी करता यावा. आणि नाटक आणि चित्रपट याच्यात काही मोठा फरक नाहीये, फक्त नाटकात आपल्याला काही गोष्टी दाखवू नाही शकत आपण, चित्रपटात सगळे लोकेशन सगळ्या गोष्टी आपण दाखवू शकतो, त्याच्या अभिनयाची थोडीशी शैली वेगळी असते, या सगळ्या गोष्टी फक्त तो बदल थोडा केला आणि एकंदरीत नाटकासारखीच ट्रीटमेंट आपली होती. आधी रिहर्सल केल्या आणि नंतर आपण शूट केलं. अच्छा, आता मला एक गोष्ट सांग की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपट निर्मिती करत असताना सगळ्यात समोर आपला एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे पैसा. तर ह्या पैशाची कशी तू, म्हणजे तू पैसा उभा कसा केलास आणि याच्यासाठी जे तुझे निर्मिती प्रमुख जी लोक आहेत, जसं धनंजय धनगर आहे, चंद्रकांत साहेब आहेत, तर यांच्याजवळ जाऊन तू नेमकं काय मांडलंस?
म्हणजे मला त्यांना जास्त मांडावं नाही लागलं, कारण की ते माझे मित्र आहेत, त्यांना माहिती मी काय काम करतो. मी त्यांना एक फोन केला की मला एवढे एवढा खर्च येणार आहे, आणि त्यांनी एका शब्दात म्हणाले ठीक आहे आपण देऊ म्हणून. आणि म्हणजे चंद्रकांत बोयटे यांना मी सांगितलं, ते जामनेरचे आहेत ते, तर त्यांना मी सांगितलं की दादा मी अशी फिल्म करतोय, शॉर्ट फिल्म करतोय, आणि त्याच्यासाठी मला थोडेसे पैसे हवेत. म्हणाले किती हवेत, ठीक आहे मी देतो म्हणून. तेवढे पैसे त्यांनी द्यायला हो म्हटले. मग परत मग धनंजयला फोन केला की अरे काय करतोस म्हणून. मग धनंजय माझा मित्रच आहे, मग त्याने त्याला सांगितलं की अशी अशी फिल्म करतोय. मग त्याला म्हटलं की थोडेसे पैसे अजून लागत आहे, तो म्हणलं ठीक आहे घेऊन जा. आणि एका शब्दात ते पैसे मिळाले. अच्छा अच्छा. साधारणतः पूर्ण ह्या निर्मिती खर्च जो काही तुझा झालेला आहे, साधारणतः किती पैसे तुला आतापर्यंत ह्या पूर्ण प्रोसेस साठी लागलेले आहेत? तसा खर्च एवढा काही मोठा नाही लागला, पण 10 ते 12 हजारापर्यंत मला ही फिल्म बनवताना लागली. आणि त्याच्या व्यतिरिक्त आमची जी टीम आहे ती टीम राबली पूर्ण. म्हणजे मी जेव्हा फिल्म करायला घेतली तेव्हा माझ्यासोबत 2 मुलं कंटिन्यू होते. एक होता रक्षांत हिंगणेकर आणि एक प्रशांत चौधरी. रक्षांत हिंगणेकर तो कॅमेरामन, त्याचा स्वतःचा कॅमेरा होता आणि तो कॅमेरा घेऊन येणार होता. आणि त्याच्यासोबत हे सगळं मॅनेज करणार, म्हणजे सगळ्या प्रॉपर्टी, सगळे लोक, म्हणजे एकाच वेळी मी सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही देऊ शकत. म्हणून एक कुणीतरी सहाय्यक असायला हवा म्हणून प्रशांत चौधरी हा एक चांगला मित्र आहे माझा, तो थिएटर आर्टिस्ट पण आहे, तर त्याच्यासोबत मग मी हे सगळं काम पुढे केलं. एकंदरीत 7RC फिल्म फेस्टिवलमध्ये जेव्हा तू तुझी हा जो शॉर्ट फिल्म म्हणता येईल त्याला का लघुचित्रपट जेव्हा पाठवलास आणि त्यांच्याकडनं जेव्हा तुला मेल आला की यस तुम्ही तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विनर ठरलेले आहात, विजेते ठरलेले आहात, तेव्हा नेमकं काय भावना होत्या तुझ्या? नेमकं तू तुझ्या ह्या मित्रांना किंवा तुझे जे निर्मिती प्रमुख आहेत त्यांना, एकंदरीत या सगळ्यांना म्हणून कशा पद्धतीने तू रिॲक्ट झाला होतास? म्हणजे ही खूप मोठी प्रोसेस आहे ऍक्च्युली. झालं असं की मागच्या उन्हाळ्यात आम्ही ती फिल्म केली, त्याच्यानंतर बरेच दिवस ती तयार करून पडली होती, काही कुणाला दाखवली नाही, कुठे पाठवली नाही आपण फेस्टिवलला. पण अचानक हा ऑनलाईन फेस्टिवल आला आणि मला कळलं, मग मी त्या प्रोसेसमध्ये त्याला अपलोड केला तिथे त्या वेबसाईटवर. आणि काही एवढी अपेक्षा नव्हती, कारण की तिथे 1200 फिल्म आल्या होत्या आणि वोटिंग पोलचा पण तिथे विचार केला जात होता. तर मी वोट पाहिलं तर मी खूप मुलांना शेअर केलं, माझ्या मित्रांना फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, पण मला असं वाटलं की आपल्याला कुठे वोटच नाही करत आहे. जवळपास 250 वोट होते आपल्या फिल्मला फक्त, आणि 1000 ते 1500 लोकांना मी सेंड केलं होती ती रिक्वेस्ट. आणि मी बाकीच्या फिल्मच्या तुलनेत आपल्या फिल्मला खूप कमी वोट होते, म्हणजे बाकीच्या 2000 1500 असे वोट होते बाकीच्या फिल्मना. मग म्हटलं आपण कुठे काही टिकणार नाही. पण त्यांचा मेल आला की या 1200 फिल्मपैकी तुमची फिल्म शॉर्टलिस्टेड झाली, असा त्यांचा पहिला मेल आला. मग पहिला मेल आला, मग आनंद झाला. मग मी सगळ्यांना सांगितलं की शॉर्टलिस्ट झाली आहे, पण किती फिल्म शॉर्टलिस्ट केला आहे हे काय माहीत नव्हतं, त्याच्यामुळे ते एकदम कॅज्युअली जात होतं. आणि नंतर मग काही दिवसांनी परत फोन आला, मेल आला. मेलमध्ये होतं की तुमची फिल्म वन ऑफ द विनर, त्या कॉम्पिटिशनपैकी एक विनर ठरली आहे. आणि त्याचा मेल आला आमच्या वेबसाईटवर, तो पूर्ण रिझल्ट टाकला आणि त्याच्यात मी चेक केलं तर फिल्मला 3rd prize होतं. आणि मग तेव्हा मग मी सगळ्यांना ऑफिशियली कळवलं की आपली फिल्म तिथे सक्सेस झाली आणि तिला प्राईज मिळाले. क्या बात आहे. मला फक्त शॉर्टमध्ये म्हणजे आमच्या प्रेक्षकांना असं सांग की ह्या लघु चित्रपटाची जो कंदील नाव तू दिलेलं आहे याची शॉर्टची स्टोरी काय आहे? म्हणजे आम्ही असं ऐकलंय की काहीतरी ती वृद्ध शेतकऱ्याच्या आयुष्यावरची, त्याच्या एकाकीपणावरती आहे, पण मुळात जर का आमच्या प्रेक्षकांना जर का तू व्यवस्थित सांगू शकलास, कारण तूच दिग्दर्शक आहेस, तूच लेखक आहेस, तर जेणेकरून आमच्याही प्रेक्षकांना त्या सगळ्या गोष्टी कळतील, तर तुझी काय स्टोरी आहे? तर कंदील ही एका म्हाताऱ्या शेतकऱ्याची स्टोरी आहे. म्हणजे जवळपास आता खेडेगावामध्ये किंवा सगळ्या ठिकाणी असंच होतं की जी गोष्ट जी काम नाही करत ती आपण अडगळीच्या खोलीत टाकून देतो. आणि कंदील ही एका अशा म्हाताऱ्याची कथा आहे जी एका अडगळी टाकलेल्या म्हाताऱ्याची कथा आहे ती. तो म्हातारा आहे, त्याचा एक रुटीन आहे, एक बोरिंग रुटीन आहे. म्हणजे त्याला जेवण वेळेवर मिळतं, चहा मिळते, सगळ्या गोष्टी, बिडी काडी सगळं मिळतं त्याला, पण त्याच्याशी बोलायला कोणी येत नाही आणि तो अडगळीत पडला आहे. तो कंटिन्यू एका दरवाजाकडे पाहत असतो, दरवाज्याच्या फ्रेममधून ये जा करणारे लोक आहेत. ती दरवाजाची फ्रेम अनेकदा खाली असते, रिकामी असते, आणि त्याचं ते खालीपण, त्याचं ते लोनलीनेस, ते सगळं ह्याच्यामधून दाखवण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आणि त्याला मधून असा भास पण होतो, मधून असा भास होतो की कुणीतरी त्याच्याशी बोलतंय, पण तिथं कुणीच नसतं.
म्हणजे एकंदरीत जे वृद्ध झाल्यानंतर नकळतपणे त्यांच्या फॅमिलीचं जे काही प्रेम आहे ते नकळतपणे त्यांच्यासाठी कमी होतं आणि ते त्यांच्या बिझनेसमध्ये कामामध्ये लागतात आणि नकळतपणे जे वृद्ध लोक असतात त्यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि त्या दुर्लक्षामुळे तो नकळतपणे एकाकी पडतो. त्याला कुणाची तरी साथ हवी असते, त्याला कुणाचा तरी संवाद हवा असतो, जेणेकरून तो जो काही पूर्ण दिवस आहे तो व्यवस्थित तो घालवू शकेल, त्याला तो आनंद मिळू शकेल. एकंदरीत ह्या कंदीलमध्ये तू असं मांडलेलं आहे. तर मला एक गोष्ट सांग की ठीक आहे, आता तुला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय, बट बाकीच्या लोक म्हणजे जी काही तू आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की तू जळगावातला आहेस, डांभुर्णीतला आहेस आणि डांभुर्णी सारख्या एका छोट्याशा खेड्यातनं तू तुझ्या करिअरची सुरुवात करतोयस. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आनंदाची गोष्ट सांगायची झाली तर या पूर्ण लघु चित्रपटाची जी काही शूटिंग आहे, जे काही चित्रीकरण आहे ते पूर्णपणे डांभुर्णीमध्ये झालेलं आहे. तर ह्या डांभुर्णीमध्ये करण्यामागचं नेमकं कारण काय? तिथे मला सगळं अवेलेबल होतं. की आता गाव म्हटल्यानंतर माझं गाव तिथे मला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. मला खर्च करण्याची जास्त खर्च करण्याची काही गरज नाही आहे. फक्त मला जी 2 लाख लोक लागत होती ती लोक आली घरी आणि तिथे सगळे लोक म्हणजे त्याच्यात माझी भाची, आजूबाजूचे मुलं, माझे मित्र, माझे चुलत भाऊ सगळे त्याच्यात त्यांनी काम केलं की मला ते लागणार होते. इथे तू येशील, तिथे तू येशील, असं बोलायचं तसं बोलायचं, सगळे तिथे अवेलेबल होते. म्हणून डांभुर्णीत केलं आणि फक्त या फिल्मचं चित्रीकरण नाही तर त्याचं पोस्ट प्रोडक्शन जी प्रोसेस म्हणतो आपण ती सगळी डांभुर्णीतच झाली. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं, आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुला विचारतो. आतापर्यंत तू लघु चित्रपटाची निर्मिती केली आहेस, त्यात तुला पारितोषिक मिळालंय, चांगलं यशही मिळालेलं आहे. म्हणजे 1200 लघु चित्रपटातनं आपल्या खानदेशातला जळगाव मधील डांभुर्णीतला एक युवक जो चांगलं काम करतोय त्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 1200 लघु चित्रपटांमधनं मिळतंय. तर मला आता एक गोष्ट सांग की तू मोठ्या चित्रपटाची निर्मिती कधी करणार आहेस? म्हणजे तसं सांगणं खूप कठीण आहे कारण की हे या लघुपटाला यश जरी मिळालंय तरी ते एवढ्या मोठ्या लेवलचं यश नाही अजून असं मला वाटतं. आणि आमची टीम अजून प्रयत्न करते बेटर काम करण्याचा. आमचा प्लॅन आहे की आम्ही काही शॉर्ट फिल्म्स अजून करू आणि त्याच्यानंतर अनुभव आम्हाला जास्त हवा आहे की जेवढा जास्त अनुभव आम्ही घेऊ शकू तेवढं आम्ही काहीतरी चांगलं काम करू शकू. आणि प्रयत्न आमचे असेच आहे की पुढे आम्हाला फिल्म करायचीच आहे पण माहीत नाही कधी होईल, पण आम्ही प्रयत्न करत राहू बस एवढं सांगू शकतो. क्या बात आहे. म्हणजे अजूनही आपण शिकण्याची एक जिज्ञासा मनामध्ये ठेवतोय हे फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे याच्यावरनं आपल्याला कळतं की यश जरी मिळालं असलं तरी ते पचवता आलं पाहिजे. जर का यश पचवता नाही आलं तर त्याची माटी होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. क्या बात आहे योगेश, तुझ्या पुढील आयुष्यासाठी आणि भावी तुझ्या करिअरसाठी आम्ही शौर्य मराठीतर्फे तुला शुभेच्छा देतो. असंच पुढे जात राहा आणि खूप चांगलं काम करत राहा हे मनामध्ये आम्ही तुला सांगतोय आणि देवाकडे हीच आम्ही प्रार्थना करतोय. तू आमच्या या स्टुडिओमध्ये आलास त्याबद्दल तुझे धन्यवाद आणि भावी आयुष्यामध्ये तुझं आणखी चांगलं काहीतरी काम करावं यासाठी शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.